आणखीन एक धक्कादायक बातमी आहे. नाशिक मधून उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरांनीच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केलाय. उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरांनीच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. आपले प्रतिनिधी नाशिकचे किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, आपण दोन घटना पाहतोय नाशिक मधल्या. अल्पवयीन मुलीला नाशिक पोलिसांनीच अपहरण केलेलं आहे आणि दुसरी बातमी अशी आहे की उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टरांनीच विनयभंग केलाय. खरं तर मागच्या काही दिवसांपासून महिलांवरती अत्याचार जे आहेत ते अशा घटना वाढत आहेत. नाशिकमध्ये सुद्धा एकूणच महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना हे थांबत नसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीचा अपहरण केल्याची धक्कादायक घटना जी आहे ते नाशिकमध्ये उघडकीस आलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि विशेष करून या पोलीस कर्मचाऱ्याचं लग्न झालेलं आहे, त्याला दोन अपत्य असल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. खरं तर आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या किंवा अपहरण करण्याच्या घटना हे नाशिकमध्ये वाढत असताना एक अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर एका डॉक्टरानेच आपल्या रुग्णांवरती जे आहे एका महिला रुग्णावरती त्या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं आणि अशा सगळ्या पद्धतीचं विनयभंगचा जो गुन्हा आहे तो पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एकूणच दाखला करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच या महिलेवरच्या ज्या अत्याचाराच्या घटना आहेत ते कसं थांबवता येईल ते सगळं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नाशिक मधून या दोन धक्कादायक घटना आपण पाहतोय. नाशिक मध्ये एका डॉक्टराने महिलेचा विनयभंग केला तर एका पोलिसानेच अल्पवयीन मुलीचं अपहरण केलंय.